या भागाचे म्हणजे जिऑलॉजिकल पास जर याचा बघितला तर तशी ही व्हल्नरेबल लोकेशन्स आहेत, पण रेल्वेमुळं काही स्लोप जे आहेत त्या अनस्टेबल होऊ शकतात. ही दुर्घटना घडली आहे ती अगदी एकतर फार उंचीवर आहे, जो गड आहे त्या गडाच्या पायथ्यालाच ते खेड आहे. मुळामध्ये माळीणबरोबर याचं कम्पॅरिझन करता येणार नाही, कारण माळीण जरी परिस्थिती सदृश सारखं जरी असलं तर काही गोष्टी तिथे ह्युमन इंटरव्हेन्शन ज्याला आपण म्हणतो की मानवाचं अतिक्रमण हा काही प्रमाणात तिथे होतं, आणि त्यामुळं नॅचरल फिनॉमिनला फॅसिलिटेट करायला म्हणजे पुश करायला त्या काही गोष्टी घडल्या गेल्या. महाराष्ट्राचा विचार करायला गेला आणि इस्पेशली जी कोकण पट्टी आहे आपली त्याचा विचार करायला गेला, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या भागाच्या म्हणजे जिऑलॉजिकल पास जर याचा बघितला तर तशी ही व्हल्नरेबल लोकेशन्स आहेत. ज्याला फार जुन्या ह्याच्यातलं जर बघितलं तर एक मेजर ज्याला आपण म्हणतो की फॉल्ट लाईन तिथून पास होते आणि त्याला पॅरलल बऱ्याच सिस्टीमच काम करत असतात, आणि त्यामुळे आणि त्याच्यानंतर अनेकविध गोष्टी घडल्या. मला आठवतंय की जेव्हा कोकण रेल्वे झाली त्यावेळेसुद्धा या भागाचा अभ्यास करण्यात आला होता की कोकण रेल्वेमुळं काही स्लोप जे आहेत त्या अनस्टेबल होऊ शकतात, आणि त्या दृष्टीनं काही ट्रॅक चालव, कारण एक्सक्युवेशन झालं, काही ठिकाणी टनेलिंग केलं गेलं, काही ठिकाणी नॅचरल स्लोप्स आपण हे केले, तर त्यावेळेला रेमेडियल मेजर्स म्हणून आपण काय काय करता येईल तशा प्रकारचा एक अभ्यास त्या काळात झाला होता. मी स्वतः त्याच्यामध्ये 80 लोकेशन्स स्वतः मी व्हिजिट केली होती आणि त्याप्रमाणे काही आपण मेजर्स सजेस्ट केली होती, पण तो कसं आहे की ट्रॅकचे अलार्म होतं ते. हा जो ही जी दुर्घटना घडली आहे ती अगदी एकतर फार उंचीवर आहे, जो गड आहे त्या गडाच्या पायथ्यालाच ते खेड आहे, आणि मी मुद्दाम गुगल इमेजेस पाहत होतो आणि त्याच्यामध्ये साधारणपणे जे लक्षात येते की इथे जर हे चित्र म्हणून दाखवतो तुम्हाला की वरचे हे दगडाचं जो स्तर आहे ह्याला हे जे मेजर फ्रॅक्चर आहे त्या फ्रॅक्चरच्या अलॉंग ते पाणी मुरून मुरून ते घसरण्याची प्रक्रिया झाली असावी, आणि ते घेतात ना तो डोंगराचा म्हणजे ज्याला स्लोपच आहे तो पूर्ण तो सगळा खाली भूस्तर म्हणून खाली गेलेला आहे, आणि ते खेडं जे आहे ते अगदी त्याच्या खाली आहे, आणि त्यामुळे ही दरड जी आहे ही मुळामध्ये पावसामुळं ॲग्रेवेट झालं, पण सिच्युएशन जर बघितली तर दगडांची जी रचना आहे तिथे आणि मग जे काही चित्रावरून दिसतं आहे त्याच्यावरनं वरच्या बाजूला बरंच फ्रॅक्चरिंग झालेलं आहे. फ्रॅक्चरच्या अलॉंग ज्याला म्हणतो की भेगा पडलेल्या आहेत, त्या भेगाच्या अलॉंग मोठ्या प्रमाणात पाणी जाऊन त्याचा निचरा न झाल्यामुळं त्यांना ते बऱ्याच गोष्टी आपल्याबरोबर खाली आणलेली आहेत. तर ही शक्यता नाकारता येत नाही, अर्थात प्रत्यक्ष पाहून जाऊन बघावं लागेल, पण तरीसुद्धा. आणि दुसरं म्हणजे अनप्रेसिडेंटेड ड्रेन होता कालचा, 2 दिवसाची आपण बघितलं की तिथे परिस्थिती अशी आहे की आपण त्याला आता ज्याला असं म्हणतो की NDRF असून ते कोणी असून ते आपल्याला तिथे जाऊन त्यांना मदत करणंसुद्धा अशक्य झालेलं आहे. याचं कारण म्हणजे एकतर ती जागा तशी आहे, तो म्हणजे त्या गडाचा जायचा जो ट्रॅक आहे तो ट्रेल आहे, खरंच म्हणजे ट्रेकिंगचा पॉईंट असल्यासारखं आहे, त्याच्या अलॉंग बेसिकली गाव कुठेतरी लोकेट केलेलं आहे, त्यामुळं जाणंसुद्धा त्याचं व्यवस्थित रस्ता नाही आहे, हेवी मशिनरी आपण घेऊ शकत नाही. साधारणपणे 60 ते 70 घरं मी मोजली साधारण चित्राच्या ह्याच्यातून, आणि जे काही बातम्या आहेत त्यातनं 5-10 घरं जर सोडली तर बाकी सगळी घरं जमीन दिसून झाली आहे, आणि ही नुसती माती सरकण्याचा प्रकार नाही आहे, बऱ्यापैकी वरून जो दगड निसटलेला आहे, कडा निसटणं म्हणतो, कड्याचा एक पट्टा निसटलेला आहे, आणि तो येताना मग त्याच्याबरोबरची जी स्क्री असते ते सगळीच डेबरी घेऊन येतो, तर त्याचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळं संपूर्ण गावच्या गाव काढले गेल्याची शक्यता दिसते अशी. हा भाग दरडप्रवण क्षेत्राच्या जी यादी आहे त्या यादीमध्ये सुद्धा या भागाचा समावेश आहे आहे, कारण अनेकविध म्हणजे साधारणपणे सुरुवात होते पाटणपासून सुरुवात होते आणि वरपर्यंत त्याचं बऱ्यापैकी मॅपिंग केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये अनेकविध गावं त्यांनी, पाटणचा प्रकार वेगळा आहे, तिथे लॅटराइट्स म्हणजे जांभ्याचा खडक आणि तो तुटणं आणि तो खाली येणं हा प्रकार तिथे आहे, पण साधारणपणे मी जसं म्हटलं की वेस्ट कोस्ट ज्याला आपण म्हणतो ते वेस्ट कोस्टच्या अलॉंग
बरेच अशा अशी गावं आहेत की जिथं हे मॅपिंग केले गेलेलं की ज्याला आपण व्हनरेबल लोकेशन्स म्हणून पाहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ते आहे असं सांगितलं जाते. आणि अशा ठिकाणी नॉर्मली काय होतं की याच्यात दोनच प्रकार असतात, म्हणजे जनरली लोकांचं रिलोकेशन करणं म्हणजे ते गावच्या गाव विस्थापित करणं दुसरीकडं हाच त्याला पर्याय असतो. तिथं डागडुजी करून किंवा कसं आहे म्हणजे हत्तीला दोऱ्यानं बांधायचा प्रकार आहे, तर त्याच्यात स्क्रेपिंग करतात, पण स्क्रेपिंगनं सगळं काढून टाकून सुद्धा ते पुन्हा मागचा भाग पुढे येऊ शकतो. त्यामुळे ही सातत्यानं घडणारी घटना असते, तर त्यावेळेला ह्यांचं रिलोकेशन करणं हा एकमेव पर्याय असतो. बऱ्याच ठिकाणी घडलेले आहे हे प्रकार, मला माहीत नाही हे जर दरड प्रवण क्षेत्रामध्ये येत असेल तर ह्याचं त्या दृष्टीनं काय विचार झालेला नाही वगैरे. पण का साधारणपणे मला असं वाटतं की ज्याचं त्याचं लोकेशन जर पाहिलं तर अगदी त्या डोंगराच्या कडाच्या खाली बसलेलं गाव आहे, आणि अशी अशा ह्या मॅपिंगच्या माध्यमातून खरं अशी गावांची लोकेशन शोधून त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं म्हणजे थोडक्यात रिलोकेट करणं हा एकमेव पर्याय असतो. त्याच्यात बाकीचे पर्याय फार काही उपयोगाचे पडत नाही. असे संभाव्य दरड क्षेत्र गावं आता पुण्यामध्ये म्हणा किंवा संबंधित महाराष्ट्रामध्ये असे त्याच्या याद्या वगैरे करण्यात आलेले आहेत का? म्हणजे काही प्रमाणात मी म्हटलं की काही प्रमाणात जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे त्यांचा हा एक मोठा प्रोजेक्ट होता, आणि त्यांनी मॅपिंग करून त्यांचं एक काहीतरी कोशही निर्माण केलं, ज्याला आपण काय म्हणतो की डिक्शनरी टाईप असंही केलेली आहे की कुठली कुठली त्यांनी आयडेंटिफाय केलेली आहे, तर ती त्यांच्याकडे अवेलेबल आहे तशी गावं.